नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात सर्वसामान्यांसाठी काय योजना आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. शिक्षण, कृषी संबंधित काय योजना आहेत, तसेच महिलांसाठी काय विशेष योजना आहेत याच्यावर एक नजर फिरवूया. शालेय शिक्षणाबाबत म्हणायचं झालं तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण घेण्यात आले, ज्यात त्यांचे फार नुकसान झाले आहे. पारंपरिक शिक्षणाऐवजी आता नव्या धोरणाप्रमाणे अभ्यास आणि परीक्षा डिजिटल पद्धतीने होत आहेत. अशातच अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 TV चॅनल सुरू करण्याची घोषणा केली. तसेच शिक्षण तुमच्या दारी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार असून अंगणवाड्यांना पण सक्षम बनवणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केले. यावर्षी 3.8 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय असून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येतील. बँकांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस देणार आहेत. डिजिटलच्या काळात आता डिजिटल पेमेंट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कंपन्यांना सहाय्य करणार असल्याचे सीतारामन यांनी घोषित केले. या बजेटद्वारे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 2 लाख कोटींचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.